जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज 9 दिवस झाले मनोज जरांगे यांना आंदोलन सुरू करून आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी संतापाची लाट आहे मराठा आरक्षणावरती किंवा त्या लाठीचार्जवरती, याच्याबद्दल हे थोतांड नपुंसक थापाड्या सरकार अजूनही त्याच्याकडे दुर्लक्षच करत आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त असलेला आमचा मराठा समाज जर तुम्हा सगळ्यांना निवडून आणून देऊन जर तुम्हाला सत्तेवरती बसू शकतो तर तुम्हाला तुमच्या हाताला धरून फरफटत खाली आणू सुद्धा शकतो असा हा आमचा मराठा समाज। आज सगळीकडून वातावरण तापलेलं असताना सुद्धा, सगळीकडे महाराष्ट्रभर आंदोलन होत असताना सुद्धा हे सरकार याच्यावरती अजिबात बोलताना दिसत नाहीये। आणि कुठे गेले ते देवेंद्र फडणवीस जे स्वतः म्हणत होते की जर तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देता येत नसेल तर आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही अमुक अमुक आणि तमुक तमुक दिवसांमध्ये आम्ही मराठ्यांना आरक्षण आणून देतो म्हणून, मग तुम्ही वर्ष दीड वर्ष झालं आज सत्तेवरती आहात तर काय झालं मराठा आरक्षणाचं? आणि मनोज जरांगे जी त्यांची मागणी आहे त्या मागणीला एक मराठा म्हणून माझ्यासारख्या असंख्य लाखो करोड मराठ्यांचं त्यांच्या मागण्याला समर्थन आहे। तुमची नेते मंडळी तिथं जातायत आणि त्यांच्या कानामध्ये बोलतायत, जर ते सांगतायत की नाही कानामध्ये नका बोलू, सरळ स्पष्ट बोला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन या, त्याच्यानंतरच तुम्ही बोला। तरी रोज तुमचा एखादा माणूस जातो आणि तिथं बोलतोय, आज ते सरांवरती आहेत। जर मनोज जरांगे यांना काही झालं किंवा जे तिथे आंदोलन करत आहेत त्यांना काही झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार राहील आणि याचे अजून जे तीव्र पडसाद महाराष्ट्रामध्ये जे उमटत आहेत त्याला सुद्धा हे थोटांड नपुंसक सरकार जबाबदार आहे। हे सरकार किती मराठा द्वेषी आहे, हे सरकार किती सामान्य लोकांच्या द्वेषाचं काम करत आहे। हे बारसूमध्ये झालेलं लाठीचार्ज, हे आळंदीमध्ये झालेलं लाठीचार्ज आणि जालन्यामध्ये झालेलं लाठीचार्ज याच्यावरून दिसून येत आहे। तुम्ही आमच्या शांततेचा अंत पाहू नका ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। मराठा समाज शांत आहे, त्याच्या शांततेचा अंत बघू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे। जय महाराष्ट्र।